हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. वर्ग आहे BA सेकंड इयर. विषय चालू आहे आपलं भारतीय समाज. याच्यामधलं पुस्तक एक, समाज व्यवस्था आणि कुटुंब विवाह नाते गोते याच्यामधला घटक एक आपण सुरू केलेला आहे. त्याचे 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. हा 4था व्हिडिओ आहे. कोणी जर नवीन असेल चॅनलवर तर ते 3 व्हिडिओ बघून घ्या, नंतरच हा 4था व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला हे जे घटक चालू आहे आपलं, घटक एक शस्त्र, हे तुम्हाला समजून जाईल. मी थोडं फास्ट बोलणार आहे, तुम्हाला जर स्लोली ऐकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला थोडं कमी स्पीडमध्ये करून बघू शकता. आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलो आहोत नद्या. नद्याबद्दल टोटल माहिती बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं पॉईंट चालू आहे हा 4था व्हिडिओमध्ये. हा पुढचा पॉईंट चालू आहे आपला हवामान. हवामानाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. बघा हवामानाबद्दल काय आहे. हवामानाचे 4 ऋतू भारतात अनुभवास येतात. भारतामध्ये हवामानाचे किती ऋतू अनुभवास येतात? 4 ऋतू. कोणते आहेत? बघा, उष्ण हवामान ते एप्रिल मे मध्ये असते उष्ण हवामान. पावसाळा जून सप्टेंबर. शीतपूर्व समशीतोष्ण हवामान कधी? ऑक्टोबर नोव्हेंबर. हिवाळा हे डिसेंबर मार्चमध्ये असतात. मग भारताचे किती ऋतू पडतात? 4 ऋतू पडतात मित्रांनो. महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा. पर्जन्यमानानुसार भारताचे 4 प्रमुख भाग पडतात. आता पर्जन्यमानानुसार भारताचे 4 प्रमुख भाग पडतात ते कोणते आहेत? बघा, पश्चिम घाट व ईशान्य भारत अतिवृष्टी असते या भागामध्ये. कच्छ राजस्थान उत्तर काश्मीरातील पर्वतरांगा अल्फ पर्जन्यमान असतं तिथं. नंतर पूर्व भारत गंगेचा दोआब पंजाब हरियाणा विपुल पावसाचा प्रदेश. भारत मध्य भारत दख्खनचे पठार कमी पावसाचा प्रदेश. त्याच्यानंतर बघा, अशा बदलत्या हवामानासारखेच मानवाचे वर्तन, मानवी संबंध त्या त्या वस्तूप्रमाणे ऋतूप्रमाणे बदलत असते. बघा, मानवाचे वर्तन, मानवी संबंध त्या त्या ऋतूप्रमाणे बदलत असते. हवामानानुसार मानवी समाजाचा पेहरावा, खाण्याच्या पद्धती बदल होतो. त्यामुळे एक संघटित समाज निर्माण होतो. बघा, हवामानानुसार तिथे खाण्याची पद्धत, माणसाची पद्धत राहण्याची ते पण चेंज असते मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, इथं सोय आदण्यासाठी प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे आहेत. खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न अशा टाईपचे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, भारत या खंडप्राय देशाला कोणत्या 3 समुद्रांनी वेढलेले आहे? भारत या खंडप्रिय देशाला अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ह्या 3 समुद्रांनी वेढलेले आहे. हे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, अरबी समुद्रात कोणत्या बेटाचा समूह आहे? लक्षद्वीप या बेटाचा अरबी समुद्रात बेटांचा समूह आहे. त्याच्यानंतर बघा, वाळवंटाचे पडलेले 2 भाग सांगा. वालुकामय वाळवंट आणि वस्ती असलेले वाळवंट हे 2 भाग आहेत. त्याच्यानंतर भारतीय समाजात अनुभवास येणारे 4 ऋतू सांगा. आत्ताच बघितलं आपण भारतामध्ये अनुभवास येणारे 4 ऋतू. उष्ण हवामान, पावसाळा, शीतपूर्व समशीतोष्ण हवामान, हिवाळा हे 4 ऋतू पडतात. हे याचे प्रश्न उत्तरं झालेत मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, मी इथे लिहिलेले पण आहे, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. त्याच्यानंतर जो पॉईंट बघणार आहोत आपण, पिके हा पॉईंट बघणार आहोत. भारतामध्ये जे काही पिके आहेत ते बघणार आहोत आपण. भारत हा कृषीप्रधान देश आहे. सुमारे 65% लोक कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. भारत हे कृषीप्रधान देश आहे आणि सुमारे 65% लोक जे आहेत भारताचे कृषीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रथम आपण भारतीय कृषी स्थितीबद्दल माहिती घेऊया. त्याच्यामुळेच भारतामध्ये जास्तीत लोक कसे आहेत, कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणूनच आपण प्रथम भारतीय कृषी स्थितीबद्दल माहिती घेऊया. त्याच्यानंतर बघा, कृषी उत्पादनासाठी आपण भूमीचा उपयोग करतो तेव्हा भूखालील उपलब्ध असलेले भौगोलिक क्षेत्रफळ आपणास माहिती पाहिजे. आपण कृषीसाठी भूमीचा वापर करतो म्हणून भारतामध्ये भौगोलिक क्षेत्र आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर बघा, येथे आपण सन 1991-1992 या साली उपलब्ध असलेली माहिती घेऊया. आपण ही माहिती बघणार आहोत. 1991 आणि 1992 साली जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती आपण इथं बघणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा, वर दिलेलं आहे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे भारतामध्ये. 329 दशलक्ष हेक्टर आहे. त्याच्यामध्ये वने म्हणजे जंगल किती आहे जमीन? 67 दशलक्ष हेक्टर. कृषीकरिता उपलब्ध नसलेली क्षेत्र म्हणजे कृषीसाठी उपलब्ध नसलेली 41 दशलक्ष हेक्टर. आणि कृषीखाली नसलेली क्षेत्र कृषीयोग्य ओस जमीन ते किती आहे बघा, 31 दशलक्ष हेक्टर. त्याच्यानंतर पडीक जमीन किती आहे? 30 दशलक्ष हेक्टर. फक्त कृषीखालील क्षेत्र किती आहे बघा, 136 दशलक्ष हेक्टर. दुबार तिबार पिकांचे क्षेत्र किती आहे बघा, 37 दशलक्ष हेक्टर. एकूण पीक क्षेत्र किती आहे बघा, 4+6 173 दशलक्ष हेक्टर.
कृषीकरिता उपलब्ध असलेले क्षेत्र हे दोन विभागात मोडतात. बघा, कृषीकरिता उपलब्ध असलेले क्षेत्र कसं दोन विभागात मोडतात ते कोणते आहेत बघा. अकृषक उपयोगाकरिता वापरलेले क्षेत्र, यामध्ये शहरे व खेडी येथील वसाहती क्षेत्र, पायवाट्या, रस्ते, लोहमार्ग, नद्या, सरोवर, कालवे, इतर दळणवळणाचा मार्ग, दळणवळणाचे मार्ग, धरणाखाली खालील क्षेत्र समाविष्ट असते. त्याच्यानंतर वैरान व शेतीस अयोग्य क्षेत्र, यात डोंगराळ, पर्वतीय, खडकाळ तसेच ओसाड क्षेत्र असते. त्याच्यानंतर बघा, कृषीखालील नसलेले क्षेत्र हे पडीक जमीन वगळून आहे. या क्षेत्रात अ कायम कुरणे व चराऊ जमीन, आमध्ये आहे बघा वृक्षांच्या बागा व मळे, ईमध्ये आहे कृषीयोग्य ओस जमीन यांचा समावेश होतो. फक्त कृषीखालील क्षेत्र म्हणजे पिकाचे क्षेत्र. भारतात प्रत्येक राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी काही टक्के जमीन कृषीखाली आहे, ती टक्केवारी आपण खाली बघूया. आता बघा, भारतामधले जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये कृषीखाली जेवढी शेती आहे ते किती आहे, किती क्षेत्रफळ आहे त्या शेतींचं ते बघणार आहोत. पंजाब व हरियाणामध्ये किती टक्के जमीन शेतीसाठी आहे बघा, 81%. पश्चिम बंगालमध्ये 63%. महाराष्ट्रामध्ये 60% जमीन कृषी क्षेत्राखाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 58%, केरळमध्ये 56% जमीन ही कृषी क्षेत्राखाली आहे. त्याच्यानंतर बघा, कृषीखाली कमी क्षेत्र असलेले राज्य ही अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, अंदमान निकोबार आणि मिझोरम आहेत. हे जे राज्य आहे त्याच्या राज्यामध्ये कृषीखाली असलेली कमी क्षेत्र आहेत. त्याच्यानंतर बघा, सन 1950-51 देशात 132 दशलक्ष हेक्टर पीक क्षेत्र होते, तर सन 1951-52 हेच क्षेत्र 172 दशलक्ष हेक्टर होते. थोडक्यात, या 40 वर्षाच्या काळात पीक क्षेत्र हे 40%-53% त्रेपन्न टक्केपर्यंत वाढले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, भारतात सर्वसाधारणपणे शेतीचे पुढीलप्रमाणे 6 प्रकार पडतात. भारतात सर्वसाधारणपणे शेतीचे किती प्रकार पडतात, 6 प्रकार पडतात. ते 6 प्रकार काय आहेत ते बघूया आपण. पहिला प्रकार आहे ओलित शेती, आर्द्र शेती, बागायत शेती, कोरडवाहू किंवा जिरायत शेती, पायऱ्याची शेती, स्थलांतरित शेती. हे 6 भाग पडतात आपल्या भारतामध्ये शेतीचे. त्याच्यानंतर भारतातील प्रमुख 11 पैकी खालीलप्रमाणे आहेत. 11 पिके आहेत भारताचे. पहिला आहे तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, कडधान्य, नाचणी, बार्ली, कापूस, भुईमूग आणि चहा. हे भारताचे प्रमुख पिके आहेत मित्रांनो. 11 पिके ही 3 प्रकारची आढळतात. त्याच्यामध्ये पण प्रकार असते 3 प्रकारची. अन्नधान्य पिकं असतात, नगदी पिकं आणि मळा शेती बागीचा पिकं. अन्नधान्य पिकामध्ये काय असते बघा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मक्का या पिका व्यतिरिक्त तृणधान्य, बार्ली, नाचणी. व कडधान्यामध्ये काय असते, हरभरा, तूर, मूग, मटकी, मसूर, उडीद, वाटाणा, पावटा, हुलगा, वाल व चवळी यांचा समावेश असतो. त्याच्यानंतर नगदी पिकामध्ये काय असते, नगदी पिकामध्ये ऊस, कापूस, ताग, तंबाखू व तेलबिया याचा समावेश केला जातो. नगदी पीक म्हणजे त्या पिकांची खाऊक प्रमाणात विक्री करून पैसे मिळवले जातात, त्यांना नगदी पिके असे म्हणतात. नगदी पिके म्हणजे काय, त्या पिकांपासून पिकांची खाऊक प्रमाणात विक्री करून सुद्धा पैसे मिळवले जातात, त्यांना नगदी पिके म्हणतात. मळा शेती व बगीचा पिके यात चहा, कॉफी, रबर, नारळ, मसाले, पदार्थ व फळबाग याचा समावेश होतो. सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून कृषी खालील पिके उत्पादन करताना 3 प्रकारच्या समीक्षा महत्त्वाच्या ठरतात. बघा, ती समीक्षा, ह्या समीक्षा म्हणजे नैसर्गिक समीक्षा, मौसमी हवामान, जमिनीची धूप. बघा, नैसर्गिक समीक्षा पण असते, हवामान चांगलं पाहिजे आपला पीक घेण्यासाठी. तांत्रिक समीक्षा, पारंपरिक अवजारे, खतांचा अभाव, जलसिंचन मर्यादा, आपल्याला तांत्रिक म्हणजे जे काही अवजारे आहेत ते व्यवस्थित पाहिजेत, सुधारित बी बियाणे पाहिजे यांचा अभाव असतो, पीक संरक्षणाचा अभाव, सामाजिक व आर्थिक समस्या, जमिनीचा लहान आकार, शेतमजूर, दारिद्र्य, कर्जपुरवठा, मर्यादित गोदामे, अकार्यश्रम, बाजारपेठा, शेती विजेची मनोवृत्ती, हे सर्व आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपण हे जे संवाद देण्यासाठी प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपला हा चॅप्टर संपून जाईल. इकडे जर बघितला तर इकडे 2-3 पॉईंट आहेत आणि इथं हे चॅप्टर संपून जाऊन आपला घटक दुसरा सुरू होईल मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ डबल डबल पहा, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर एकदम क्लिअर समजून जाईल. धन्यवाद.